स्वयंशिस्तीने कोरोनाचा सामना करावा असं प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय. कोरोना विषाणूचे संकट घोंगावत असताना त्याचा धोका अधिक वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वयंशिस्त पाळण्याचे केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. आज शुक्रवारी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांच्यासोबत बैठक घेऊन थोरात यांनी कोरोनाबाबत जिल्ह्यातील आढावा घेतला. कोरोना या साथीच्या रोगाचं संकट संपूर्ण जगावर आलेलं आहे. चीनमध्ये सुरुवात झाली, परंतु आज युरोप असेल, अमेरिका असेल, इथपर्यंत तर गेलंच, परंतु भारतात सुद्धा याचे रोगी आढळले. परदेशातून येणारा माणूस बऱ्याच वेळेस तो त्याने बाधित झाला आहे असे निदर्शनाला आलेलं आहे. आणि ह्या सगळ्याची काळजी घेत असताना राज्य पातळी, देश पातळीला ही काळजी घेतली जाते आहे, राज्य पातळीला सुद्धा काळजी घेतली जाते आहे. माननीय पंतप्रधानांनी काल आवाहन केलं, माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा सातत्यानं या सर्व गोष्टीची काळजी घेत आहेत आणि आपण जिल्हा पातळी गाव पातळीपर्यंत काळजी घेण्याचा प्रयत्न यामध्ये करतो आहोत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकारी वर्ग त्या दृष्टीने अत्यंत सतर्क असा आहे. प्रशासन म्हणून हा तर ही तयारी आहेच, परंतु यामध्ये सगळ्यात महत्वाचे आहे जनतेनं स्वयंशिस्त पाळणं, जनतेनं स्वतःची काळजी घेणं आणि त्याबरोबर इतरांची काळजी घेणं. आणि म्हणून ज्या सूचना देश पातळीवरून येत आहेत, ज्या सूचना राज्य पातळीच्या येत आहेत, जिल्हा पातळीवरून दिल्या जात आहेत, आपले सर्व जे दूरदर्शनचे निर्णय चॅनल्स आहेत ते आपल्याला माहिती देत आहेत, वृत्तपत्रातून मिळते आहे. हा हे एक संकट आहे, काही काळाकरता आहे, ते वाढू न देणं याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. आता दुसरी स्टेज चालू आहे असं म्हणतो, परंतु तिसरी चौथी होणं हे मोठं संकट होऊ शकतं आणि म्हणून आपण जर आताच काळजी घेतली आणि त्याला तिसऱ्या स्टेजला जाऊ दिलं नाही तर हे संपू सुद्धा शकतं. वाढलं तर मात्र खूप कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते, मोठा धोका आहे, हे कोणी नाकारू नये. मला काहीच होणार नाही, मला काही होत नाही, ही जी भावना आपली असते तिथंच बऱ्याच वेळा फसगत होत असते आणि म्हणून आपण सगळ्यांनीच काळजी घेऊन या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. माझ्याकडे काही इकडं काही येणार नाही हा आजार असं म्हणण्याचं काही कारण नाही. आपण जिथं असाल तिथे आपली स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घेण्याची जबाबदारी अशा वेळेस आहे, ती काळजी घ्यावी एवढंच आवाहन मी या निमित्तानं करेल. प्रतिनिधी निलेश अगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.